पांढरे झालेले केस मुळापासून काळे करण्यासाठी करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, अकाली केस पांढरे होण्याची समस्या तुम्हालाही जाणवायला लागली असेल तर आजचा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा। एका रात्रीत किंवा एक वेळच्या या उपायाच्या वापराने पिकलेले सर्व पांढरे केस काळे होतीलच असे नाही। हा उपाय काही दिवस, काही आठवडे तुम्हाला करावा लागेल, कारण केस पांढरे होण्याची प्रक्रिया काही एका रात्रीत झालेली नसते। तुमचे केस पांढरे व्हायला लागले असतील तर तुम्ही केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्याऐवजी आजचा हा घरगुती उपाय काही दिवस केला तर तुमचे पांढरे झालेले केस पुन्हा मुळापासून काळे उगवायला सुरुवात होतात। एवढा हा प्रभावी उपाय आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक देखील करा। असा हा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे चहा पावडर। तुम्ही कोणत्याही ब्रँडची, कोणत्याही कंपनीची चहा पावडर वापरू शकता। आपल्याकडील उपलब्ध साहित्याचा वापर करून तिची आणखी अशी बारीक पावडर बनवायची आहे। चहा पावडर घेताना ती फ्रेश वापरावी, वापरलेली चहा पावडर वापरू नये। केस हळूहळू मुळापासून काळे बनवण्यासाठी चहा पावडरमधील घटक उपयुक्त ठरतात। आपण एक चमचा एवढी चहा पावडर घ्यायची आहे। आपापल्या केसांच्या हिशोबाप्रमाणे याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे कॉफी पावडर। मी येथे घरच्या घरी कॉफीचे बिया रोस्ट करून बनवलेली पावडर वापरत आहे। बाजारात मिळणारी कोणत्याही कंपनीची कॉफी पावडर तुम्ही वापरू शकता। यामधील एक चमचा एवढी कॉफी पावडर आपण घेत आहोत। यानंतर आपल्याला आवश्यक आहे खोबरे तेल। खोबरे तेल केसांच्या पोषणासाठी फार मदत करते। याशिवाय केस पुन्हा काळे उगवण्यासाठी खोबरे तेलाची मशाज फार उपयुक्त असते। आपण 3 ते 4 चमचे एवढे खोबरे तेल यामध्ये टाकून याची स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे। मित्रांनो, आपल्याकडे सहज उपलब्ध होणाऱ्या फळांना आपल्याकडे फारसे महत्त्व दिले जात नाही, पण आवळा हे असे एक फळ आहे जे अकाली वृद्धापकाळाची लक्षणे देखील कमी करण्याची क्षमता ठेवते। त्यामुळे दररोज किमान एक आवळा, सुकवलेला आवळा कँडी किंवा आवळ्याचा मुरंबा खाल्ला तरी केस पिकण्याचे थांबवण्यासाठी हे एक नैसर्गिक औषध आहे। आपण बनवलेली ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी केसांना ॲप्लाय करायची आहे। 1/2 ते 1 तास ती ठेवून साध्या पाण्याने ती धुवायची आहे। नंतर केस कोरडे करून एखाद्या सुती कपड्याने किंवा टॉवेलने केस बांधायचे आणि सकाळी साध्या हर्बल शॅम्पूने केस धुवायचे आहेत। आठवड्यातून 3 वेळा हा उपाय काही दिवस नियमित केला तर अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे उगवलेले तुम्हाला दिसतील। डायऐवजी हा उपाय तुम्ही करा आणि उपाय आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।